नमस्ते, मी रोहिणी काकू। प्रतिसाद या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक खूप छान चरित्र सांगणार आहे की ज्या चरित्रामुळे मी आज बोलती आहे, ज्या चरित्रामुळे मला डिग्री मिळाली आणि मला सन्मान मिळाला, त्यांचं चरित्र आज मी तुम्हाला सांगणार आहे। आज त्या चरित्राला आपल्याला नमस्कार करायचा आहे। त्या कोण होत्या तर मी सांगते, तुम्हाला ओळखू येईल। त्या होत्या ज्ञानज्योती, त्या होत्या क्रांतीज्योती, त्या भारतीय समाजसुधारक होत्या, शिक्षणतज्ज्ञ होत्या, कवयित्री होत्या, पहिल्या महिला शिक्षिका होत्या। त्यांनी महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। भारताची स्त्रीवादाची जननी मानली जाते अशा या, तुम्ही ओळखलंच असेल, अशा या सावित्रीबाई फुले यांना आज आपल्याला नमस्कार करायचा आहे। यांच्याबद्दल, यांचं आज आपण सगळं काम पाहून आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहायचं आहे। आपण सगळ्या ज्या महिला आहोत, ज्या सगळ्या स्त्रिया आहोत, तर त्यांच्यामुळे आपल्याला शिक्षण मिळालेलं आहे आज। त्याच्यामुळेच आज मी बोलती आहे आणि अशा या महान चरित्राला आज आपण समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत। सावित्रीबाई व त्यांचे पती ज्योतिराव फुले यांनी 1848 भिडेवाड्यात, पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली। भिडेवाडा कुठे आहे तर आपला दगडूशेठ हलवाईचा जो गणपती आहे त्याच्या बरोबर विरुद्ध बाजूला भिडेवाडा आहे, आणि तो मी पाहिलेला आहे। कारण मी लहानपणी, म्हणजे कॉलेजमध्ये असताना, मी शनिवारवाड्याचे तिथे राहत होते, त्यामुळे मी हा भिडेवाडा पाहिलेला आहे। आणि देशात सुरू झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी ती एक होती। सावित्रीबाईंचा जन्म आहे तो 3 जानेवारी 1831 झाला। तर ते गाव होतं नायगाव, ते महाराष्ट्रामध्ये आहे आणि सातार जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे नायगाव। तिथे त्यांनी आत्ता पण, म्हणजे त्यांचं जे स्मारक आहे ते आत्ता आहे तिथे। त्यांनी पहिली मुलींची शाळा, सत्यशोधक समाजाची स्थापना, त्यांना क्रांती ज्योती पुरस्कार मिळाला आहे आणि त्यांच्या नावाचं एक तिकीट पण भारत सरकारने काढलेलं आहे। त्यांच्या वडिलांचे नाव होते खंडोजी नेवसे पाटील, असं त्यांच्या वडिलांचं नाव होतं, आणि आईचं नाव होतं तर कोणी सत्यवती म्हणतात, पण त्यांचं नाव लक्ष्मीबाई नेवसे असं होतं। त्यांचे पती ज्योतिराव फुले आणि मुलगा यशवंत असा त्यांचा परिवार होता। त्यांना 3 भाऊ होते। तर त्या 3 भाऊ जे होते तर त्यांचं नाव सिद्धजी, सखाराम आणि श्रीपती असं होतं। तर त्या तिन्ही भावांशी खूप, त्या मोठ्या होत्या सगळ्यांमध्ये, तर तिन्ही भावांशी त्या खूप प्रेमळपणे वागायच्या। त्यांचं नातं जे होतं ते खूप छान होतं भावांशी। त्यांनी काय केलं तर त्यांनी खूप मोठी मोठी कामं केलेली आहेत समाजासाठी। त्यांनी विधवांचे होणारे केशवपण जे आहे ते थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला होता। म्हणजे सगळे जे न्हावी लोक होते पुण्यामधले, तर माझं शिक्षण पण पुण्यातच झालेलं आहे त्यामुळे हे सगळं मला थोडं माहिती आहे। तर जे न्हावी लोक होते त्यांना त्यांनी एकत्र केलं आणि त्यांना समुपदेशन केलं, त्यांना समजावलं की तुम्ही हे करू नका, त्याच्यामुळे खूप अडचण, म्हणजे तुम्ही किती पैसे घेता तर तेव्हा 1 रुपया घ्यायचे, तर तुम्ही 1 रुपयासाठी काय करताय तुम्हाला माहिती आहे का, असं त्यांनी खूप समजावून सांगितलं आणि त्यांचा संप घडवून आणला। लग्नाच्या वेळी सावित्रीबाई निरक्षर होत्या, म्हणजे त्या काही शिकलेल्या नव्हत्या। ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना घरीच शिक्षण दिले। म्हणजे पूर्वीच्या काळी काय होतं की जरी शिक्षण बायकांना दिलं जायचं ते घरच्या घरीच दिलं जायचं, बाहेर मुलींना शिक्षण घ्यायला पाठवत नव्हते। त्यांनी त्यांना, ज्योतिराव स्वतः शिकलेले होते तर त्यांनी त्यांना घरीच शिक्षण दिलं आणि पुढील शिक्षणाची जबाबदारी त्यांनी, त्यांचे मित्र होते सखाराम यशवंत परांजपे, बघा आयुष्यामध्ये खूप साऱ्या व्यक्ती भेटतात, प्रत्येकालाच भेटतात आणि त्या आपल्याला जीवनाच्या नवीन वळणावर घेऊन जातात। तर तसंच सावित्रीबाईंच्या जीवनामध्ये किंवा ज्योतिराम फुलांच्या जीवनामध्ये, सगळ्यांच्या जीवनामध्ये येतात। तर त्यांच्या जीवनामध्ये सखाराम यशवंत परांजपे हे ज्योतिरावांचे मित्र होते आणि केशव शिवराम भवाळकर या दोघांकडे त्यांनी सोपवलं की सावित्रीबाईंचं पुढचं जे शिक्षण आहे ते तुम्ही करायचं।
तर लहानपणीची अशी गोष्ट सांगतात की जेव्हा सावित्रीबाईंना शिक्षण द्यायचं किंवा त्यांच्या आत्या होत्या ज्योतिराव फुल्यांच्या त्यांना शिक्षण द्यायचं, तर मग ते काय करायचे, त्यांना सांगायचे की तुम्ही शेतावर, त्यांचं शेत जे होतं ते फुरसुंगीला होतं, म्हणजे पुण्याजवळ एक गाव आहे फुरसुंगी, तिथे त्यांचं शेत होतं, आणि ते म्हणायचे की तुम्ही काय करा की माझं भाकरी घेऊन या, मला जेवण घेऊन या, आणि मग ते तिथं झाडाखाली बसून आंब्याच्या काडी, छोटी काडी घ्यायचे आणि मातीवर त्या दोघींना शिकवायचे. अशा प्रकारे त्यांना शिक्षण जे आहे ते लहानपणी तर त्यांनीच शिकवलं आणि मोठेपणी मात्र त्यांचे जे मित्र होते त्यांना त्यांनी जबाबदारी दिली. त्यांनी स्वतःला दोन शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमातही सहभागी करून घेतलं. तर त्यांना पुढचं शिक्षण घ्यायचं होतं तर त्यांनी काय केलं, दोन शिक्षण घेतले. पहिली अहमदनगरमधील अमेरिकन मिशनरी सिंथिया फरार यांची एक संस्था होती, त्या संस्थेमध्ये त्यांनी पहिल्यांदा शिक्षण घेतलं होतं. आणि दुसरी जी शाळा होती त्यांची, तर ती एक ब्रिटिश अधिकाऱ्याची पत्नी होती, त्यांचं नाव होतं मिसेल. आणि त्यांनी छबिलदास वाड्यामध्ये मुलींसाठी एक शाळा काढली होती आणि त्या शाळे वाड्यामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं, त्या शाळेमध्ये त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं. म्हणजे त्यांच्या आत्या, म्हणजे ज्योतिराव फुलेंच्या आत्या आणि सावित्रीबाई फुले दोघींनी त्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं. तर ते शिक्षण घेत असताना काय झालं की सावित्रीबाई फुलेंनी एक पुस्तक वाचलं, थॉमस क्लार्कसन यांचं पुस्तक होतं, आणि ते जे चरित्र होतं तर ते अमेरिकन आफ्रिकन लोक जे होते त्यांच्या गुलामगिरीचं जीवनाची संघर्षमय कथा होती ती, आणि ती त्यांच्या वाचनात आली तेव्हा त्यांना असं वाटलं की खरंच आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी हे दोन्ही शिक्षण घेतल्यावर त्यांनी त्या पहिल्या भारतीय महिला शिक्षिका झाल्या आणि पहिल्या मुख्याध्यापिका झाल्या असं आपल्या लक्षात येतं. त्यांचा जो जन्मदिवस आहे 3 जानेवारी हा, तर महाराष्ट्रामध्ये तो बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 1840 साली वयाच्या 9व्या वर्षी, आणि त्या 9 वर्षाच्या होत्या आणि ज्योतिराव फुले 13 वर्षाचे होते, आणि तेव्हा त्यांचं फुले यांच्याशी लग्न झालं. त्यांचे सासरे होते गोविंदराव फुले, तर त्यांचं आधीचं नाव जे होतं ते गोरे होतं आणि ते फुरसुंगीचे होते. पण त्यांना काय झालं, पेशव्यांनी 35 एकर जमीन पुण्यामधली त्यांना दिलेली होती आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्ही व्यापार करा, मग ते फुलांचा व्यापार करायचे आणि म्हणून त्यांचं नाव फुले झालेलं होतं. त्यांचे पती जे होते ज्योतिराव फुले यांना लहानपणापासूनच आईचं प्रेम काही मिळालं नाही, त्यांची आई खूप लहानपणीच स्वर्गवासी झाली होती. तर त्यांचा जो सांभाळ आहे तो त्यांच्या आत्या होत्या, मावसात्या, त्यांचं नाव होतं सगुणाबाई किंवा सगुणाऊ असं त्यांना म्हणायचे, तर त्यांनी त्यांचा सांभाळ केला. तर बघा किती छान गोष्ट आहे, म्हणजे जीवनाचं वळण कसं बदलतं. तर ह्या ज्या आत्या होत्या त्या एका इंग्रज अधिकारी होता, त्यांच्या घरी त्यांचं बाळ सांभाळायला जायच्या, आणि ते बाळ सांभाळताना त्यांना ते इंग्लिश बोलता पण यायचं आणि इंग्लिश वाचता पण यायचं. तर ह्या समजायचं पण, म्हणजे बोलताही यायचं आणि समजायचं पण, तर ह्या दोन्ही गोष्टी त्यांना करता यायच्या. त्यामुळं काय झालं, त्यांनी सांभाळलं ज्योतिराव फुल्यांना आणि न कळत त्यांचे जे संस्कार आहेत ते ज्योतिराव फुल्यांचे. आपल्या जीवनामध्ये काय होतं, खूप सगळ्या लोकांचे संस्कार होतात आपले, म्हणजे जे कोणी लोक आपल्या जीवनात भेटतात त्यांचं कळत न कळत आपल्यावर संस्कार होत असतात. तर तसं काय झालं की ह्या शिकले, म्हणजे यांना समजत पण होतं आणि बोलताही येत होतं, त्यामुळं काय झालं की शिक्षणाचं जे महत्त्व होतं ते त्यांना माहीत झालं आणि ज्योतिराव फुल्यांना त्यांनी शिकवलं, म्हणजे न कळत त्यांनी संस्कार केले त्यांच्यावर. त्यामुळं ज्योतिराव फुले शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाई लग्नानंतर सावित्रीबाई फुल्यांना एका ख्रिश्चन मिशनऱ्यांनी एक इंग्लिश पुस्तक दिलं होतं आणि लग्नानंतर त्यांनी काय केलं, त्या सासरी ते घेऊन आल्या आणि मग ज्योतिराव फुल्यांना समजलं की हिला काहीतरी शिक्षणामध्ये आवड दिसते तर आपण हिला शिकवूया, हे तेव्हा त्यांनी ठरवलं. 1 मे 1847 रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली, म्हणजे त्यांच्या ज्या आत्या होत्या तर त्यांना एक शनी शाळा काढून दिली. 1 मे 1847 साली ही त्यांची पहिली शाळा होती, पण काही काळांतर ही पुढे बंद पडली. मग परत त्यांनी काय केलं की बुधवार पेठेमधले भिडेवाडा, तर तात्याराव भिडे होते त्यांचं हे वाडा होता
आणि त्या वाड्यामध्ये त्यांनी शाळा सुरू केली. ही आपली मुलींची पहिली शाळा. समाजाच्या विरोधाला न जुमानता शिक्षक व मुख्याध्यापक बनून त्याच शिक्षिका आणि त्याच मुख्याध्यापिका असं बनून त्यांनी त्यांना शिक्षण दिलं. आणि केवळ 4 वर्षामध्ये त्यांनी 18 शाळा सुरू केल्या. म्हणजे बघा किती मोठी गोष्ट आहे. आणि ब्रिटिश भारतामधली ही पहिलीच मुलींची शाळा होती. इतकी मोठी गोष्ट केली. आणि त्या शाळेला जे पुस्तक पुरवठा करत होते त्यांचं नाव होतं सदाशिव गोवंडे असं त्यांचं नाव होतं. यापूर्वी मिशनरी व अन्य लोकांनी काढलेल्या 14-15 शाळा ज्या होत्या त्या उत्तर भारतामध्ये होत्या. आणि त्या उत्तर भारतामधल्या ज्या शाळा होत्या त्या मुंबईतल्या गिरगावात स्टुडंट्स लिटरसी अँड सायंटिफिक सोसायटीने कमळाबाई हायस्कूल असं एक शाळा सुरू केली. आणि पियरी चरण सरकार यांनी 12 टाऊन येथे 1847 साली मुलींसाठी शाळा सुरू केली. म्हणजे तेव्हा खूप कमी शाळा होत्या आपल्या भारतामध्ये मुलींसाठी. आणि त्यासाठी त्या शाळेला मदत म्हणून कृष्णमित्र आणि कालीकृष्ण या दोघा भावांनी आर्थिक मदत केली होती. मुंबईमध्ये पारशी लोकांनी 1849 मध्ये सहशिक्षण शाळा सुरू केली होती. म्हणजे की एवढी डेव्हलपमेंट फक्त तेव्हा भारतामध्ये झालेली होती. सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला फक्त 6 मुली होत्या. म्हणजे सुरुवात केली जेव्हा शाळेला फक्त 6 मुली होत्या. आणि 1848 सालीपर्यंत 40 ते 45 मुलीपर्यंत संख्या गेली होती. या शाळेचे स्वागत सनातनी उच्चवर्णीयांनी, आता ही गोष्ट तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा शाळा सुरू केली तेव्हा त्यांना खूप त्रास झाला. तर त्यांनी काय केलं, त्यांनी म्हणाले धर्म बुडाला जग बुडणार आणि कली आला असं सगळं ओरडत 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 त्यांना खूप विरोध झाला. त्यांना दगड मारली, शेण टाकलं, घाण टेकली, घाणघाण बोलायला लागले, खूप त्रास दिला त्यांना. खूप असं म्हणतात की त्या शाळेत जाताना अजून एक साडी शाळेमध्ये घेऊन जायच्या की घाण झालेली साडी बदलायची, दुसरी साडी घालायची आणि परत मुलांना शिकवायला सुरुवात करायचं. की एवढा विरोध असताना, म्हणजे आपल्याला शिक्षण घेताना आपल्याला काही वाटत नाही, कारण उलट आता शाळेत जा म्हटलं तर मुलं म्हणतात आम्हाला नाही जायचं, किंवा मुली म्हणतात आम्हाला नाही शिक्षण घ्यायचं, काही काही मुली बरं का. पण ह्यांना म्हणजे किती शिक्षणाचं महत्त्व त्यांना माहीत होतं. तर हे लोक म्हणायचे जग बुडणार आहे, धर्म बुडाला, कली आला असं म्हणत म्हणत त्यांनी सावित्रीबाईंना खूप त्रास द्यायला सुरुवात केली. आणि अक्षरशः एकदा त्यांच्याबद्दल इतके घाण बोलायला लागले की त्यांनी हात उगारला असं पण म्हणतात. आणि इथं हात उगारल्यावर मग सगळं बंद झालं त्यांचं बोलायचं. तर त्यांनी अशा प्रकारे खूप विरोध सहन करून आपल्या मुलींना शिक्षण दिलेलं आहे. आणि म्हणून सावित्रीबाई फुलेंबद्दल आपण सगळ्या मुलींनी कृतज्ञ राहायला पाहिजे, सगळ्या स्त्रियांनी कृतज्ञ राहायला पाहिजे. पण नंतर काय झालं की ह्या घरामध्ये पण हा वाद झाला की तुम्हाला मग सगळेजण विरोध करतायत आणि सगळेजण शाळा काढू नका म्हणतायत. आणि मग ज्योतिराव फुल्यांच्या वडिलांनी त्या दोघांना घराबाहेर काढलं. आणि घराबाहेर काढून दिल्यावर आता कुठे राहायचं, तर ते मियां उस्मान शेख यांच्या घरी राहायला गेले. आणि तिथं त्यांनी मग परत सुरू केलं सगळं शिक्षण देण्याचं काम वगैरे. आणि घरातून बाहेर गेल्यावर त्यांनी मियां उस्मान शेख यांच्या एक बहीण होत्या फातिमा शेख, त्यांनी पण त्यांना खूप मदत केलेली आहे शिक्षण देण्यासाठी मुलींना. एवढं सगळं होऊन सुद्धा त्या डगमगल्या नाहीत. स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणं खूप गरजेचं आहे हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी काही क्रूर रूढींनाही आळा घातला. बाल जरट विवाह प्रथेमुळे अनेक मुली 12-13 वर्षीच विधवा व्हायच्या. म्हणजे लहानपणीच लग्न झाल्यामुळं काय व्हायचं की मुली लवकर विधवा व्हायच्या. आणि त्यांच्या निधनानंतर, पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावं लागायचं किंवा मग केश वपन करावं लागायचं. म्हणजे काहीच त्यांच्या पुढे काहीच आधार नसायचा. मग त्यांना कुरूप बनवलं जायचं. आणि विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा नराधामाच्या शिकार व्हायच्या. आणि गरोदर विधवा बनायच्या आणि मग समाजात छळ करायचा. आणि मग त्यांनाही त्रास व्हायचा, त्यांचे जे मुलं होणार आहेत त्यांनाही त्रास व्हायचा. मग त्या करायच्या आत्महत्येजवळ करायच्या, आत्महत्येचा प्रयत्न करायचा. असं सगळं ते हे होतं की त्यांना विधवा विवाहाची परवानगी नसल्यामुळे एवढं सगळं होत होतं. आणि हे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी ओळखलं होतं.
मग ज्योतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं. मग हे कुठं केलं? तर हे जे उस्मान शेख आहे त्यांचे मित्र, जिथं राहत होते हे दोघं जण त्यांना घरातून काढून दिल्यावर, तिथेच त्यांनी हा आश्रम चालू केला. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या विधवांचे बाळंतपण करायच्या. मग आता काय करायचं? ज्या विधवा असायच्या तर त्यांना फसवलेलं असायचं, आणि फसवलेलं असायचं तर मग त्यांना, त्यांनी जे जे मुलं व्हायचं त्यांना पण त्रास असायचा, या बायकांना पण त्रास असायचा. मग त्यांनी काय केलं की स्वतः सावित्रीबाई त्यांना त्यांची बाळंतपणं करायच्या त्या बायकांची, आणि त्या बायकांना पण सांभाळायच्या आणि त्या मुलांना पण सांभाळायच्या. आणि अशाच याच्या एका त्यांना काशीबाई म्हणून एक होत्या, आणि त्या ब्राह्मण विधवेचं मूल पण त्यांनी सांभाळलं होतं, आणि ते मूल दत्तक घेतलं होतं, आणि त्या मुलाचं नाव होतं यशवंत. आणि हा मुलगा पुढे खूप मोठा डॉक्टर झाला, आणि सावित्रीबाई फुल्यांना त्यांनी खूप मदत केलेली आहे. पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी खूप प्रयत्न केले त्यांनी. अशी कामे त्यांनी कल्पकतेने पार पाडली. महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाची धुरा त्यांनी सांभाळली. म्हणजे पूर्ण जे ज्योतिराव फुल्यांचं काम होतं तर त्यांनी पूर्ण सांभाळलं. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्यातून केला. त्यांनी खूप सारं लिखाण केलं. तर त्यांची कविता संग्रह आहे काव्य फुलं, दुसरं बावन कशी सुबोध रत्नाकर, हा पण एक काव्यसंग्रह त्यांनी लिहिला होता. आणि पुढे पुढील काळामध्ये त्यांची भाषणं पण प्रसिद्ध झाली. 1852 साली त्यांनी महिला सेवा मंडळ सुरू केलं, आणि एक मिसेस जोन्स होत्या, म्हणजे एक अधिकारी होता इंग्रज, आणि त्याची एक पत्नी होती, तर तिचं नाव होतं मिसेस जोन्स. तर तिने काय केलं, तिळगुळाचा एक मोठा कार्यक्रम केला विश्रामबाग वाड्याजवळ, आणि तिथे त्यांनी सगळ्यांना बोलवलं आणि सगळ्यांना असं लिहिलं की सगळ्यांनी एकाच सतरंजीवर बसायचं आहे, इथे भेदभाव केला जाणार नाही, आणि सगळ्यांनी यायचं आहे. आणि मग सगळ्या बायका आल्या सगळ्यांना. आणि असं म्हणतात की तेव्हा भाषण करण्यासाठी सावित्रीबाई फुले यांना त्यांनी मिसेस जोन्स यांनी सांगितलं होतं. म्हणजे त्या किती हुशार होत्या बघा. 1896 दुष्काळात त्यांनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. की 1896 साली खूप मोठा दुष्काळ पडला होता, आणि खूप लोकांना त्यांनी मदत केली. मग काय व्हायचं की दुष्काळातनं बाहेर पडण्यासाठी काही स्त्रिया ज्या होत्या त्या आपलं शरीर विक्रय करायच्या, आणि त्यातूनसुद्धा त्या बायकांना बाहेर काढलं, आणि स्वतःच्या सत्यशोधक कुटुंबामध्ये त्यांना आश्रय घ्यायला भाग पाडलं. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई आणि गायकवाड सरकार यांनी मदत केली. की ह्या ज्या बायका होत्या दुष्काळामध्ये शरीर विक्रय करायचा, तर त्यांना त्यांनी सत्यशोधक समाजामध्ये आश्रय दिला. आणि मग त्यांनी काय केलं की त्यांना ज्या मदत करणाऱ्या महिला होत्या त्या होत्या पंडिता रमाबाई, आणि दुसऱ्या होत्या गायकवाड सरकार. अशा खूप साऱ्या महिलांनी त्यांना मदत केली. 1896-97 साली पुढे पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. आपल्याला माहिती आहे की 1896-97 साली पुण्यामध्ये प्लेगची साथ आली, आणि त्याच्यामध्ये काय झालं, खूप लोक मरण पावायला लागले. आणि असं असताना इंग्रज लोक खूप त्रास द्यायला लागले आपल्या लोकांना. म्हणजे अक्षरशः असं म्हणायचे की इंग्रज लोक इतकं हे करायचे की त्या लोकांना गावाच्या बाहेर नेऊन टाकून द्यायचे. म्हणजे खूप त्रास झालेला लोकांना. आणि हा त्रास जो आहे तो सावित्रीबाई फुले जे आहेत त्यांना भगवला नाही. असं म्हणतात की त्या स्वतः जाऊन त्या अधिकाऱ्याला भेटल्या, की जे पुणे शहराचे जे मुख्य होते त्या अधिकाऱ्याला भेटल्या, आणि त्यांनी सांगितलं की आम्ही पण तुम्हाला मदत करू. आणि त्यांचा जो मुलगा होता यशवंत, तो बाहेर नोकरी करत होता, तर त्याला त्यांनी बोलवून घेतलं. तो डॉक्टर होता, त्याला बोलवून घेतलं. आणि ससाणे नगर या ठिकाणी त्यांनी एक दवाखाना सुरू केला, आणि त्या दवाखान्यामध्ये सगळे जेवढे प्लेगचे रोगी आहेत त्यांना सगळ्यांना तिथे ते बरं करायला लागले. पण काय झालं की मुंढवा जो आहे, मुंढवा ते ससाणे नगर हे 8 किलोमीटरचं अंतर आहे. आणि असं म्हणतात की तिथे एका मुलाला खूप त्रास व्हायला लागला. तो 11 वर्षाचा मुलगा होता, आणि जायला काही साधन नव्हतं, काही नव्हतं, तर त्यांनी पाठकुळी घेतलं त्या मुलाला, आणि त्या चालत चालत 8 किलोमीटर ससाणे नगरला गेल्या. आणि ससाणे नगरला जाऊन त्यांनी त्याला हे केलं. पण काय झालं की ह्या काळामध्येच त्यांना काय झालं, बाधा झाली प्लेगची. 10 मार्च 1897 रोजी त्यांचा रात्री 9 वाजता मृत्यू झाला. ज्योतिबांच्या सर्व कार्यामध्ये त्यांनी हिरिरीने भाग घेतला. म्हणजे की पूर्ण त्यांचं जे काम आहे ते, म्हणजे असं म्हणतात की 16 नोव्हेंबर 1852 रोजी विश्राम बागेजवळ
सत्कार झाला दोघांचा पण, फुले दाम्पत्याचा सत्कार झाला, तो जो केला मेजर कँडी यांनी त्यांचा सत्कार केला, तुम्ही खूप चांगलं काम करताय म्हणून. तर ते दोघं बोलत असताना ते म्हणाले की मी सगळ्या संस्था सुरू तर केल्या, पण मला असं वाटतं तू खूप कष्ट घेतले त्यासाठी, खूप विरोध सहन केलास, खूप त्याच्यासाठी हे केलंस, प्रयत्न केलेस, खरं तर सत्कार हा तुझाच आहे, असं ते बोललेले त्यांना. ज्योतिबांच्या सर्व कार्यामध्ये त्यांनी हिरीरीने भाग घेतला. स्त्रियांनी शिकावे हे त्यांचं ब्रीदवाक्य होतं. तर आपल्या सगळ्या स्त्रियांनी हे लक्षात घ्यायचं आहे, म्हणजे ह्या सगळ्या मुलींना, सगळ्या स्त्रियांना हे सगळं माहीत पाहिजे की सावित्रीबाईंनी आपल्यासाठी काय काय केलं आहे. अनाथांना आश्रय मिळावा हेही त्यांचं कार्यक्षेत्र होतं. सामाजिक कार्यामध्ये त्यांचा पुढाकार असे नेहमी. 76-77 दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले, खूप समाजाला त्यांनी सहाय्य केलं. 1897 साली नालासोपारा परिसरात काय झालं की बुबोनिक प्लेग, म्हणजे जो प्लेग होता त्याचं नाव होतं बुबोनिक. आपल्याला माहिती की प्लेगच्या लोकांना त्यांनी खूप मदत केली. प्लेगमधल्या त्यांचं खूप सर वाङ्मय आहे. तर त्यांचं एक कविता आहे, जा आणि शिक्षण मिळवा, अशी एक त्यांची कविता आहे. त्यांनी महिला सेवा मंडळाची स्थापना केली. त्यांनी खूप काही कामं केली आहेत, म्हणजे त्यांच्या जीवनावर खूप पुस्तकं झालेली आहेत. म्हणजे आपलं जे पुण्याचं विद्यापीठ आहे तर ते सावित्रीबाई फुले विद्यापीठ आहे. म्हणजे गुगलनी तर त्यांच्याबद्दल एक गुगल डुडल म्हणून, त्या दिवशी त्यांचा जो जन्मदिवस आहे 3 जानेवारी हा 186वा जो जन्मदिवस आहे, तर गुगल डुडलनी ते प्रसिद्ध केलं. गृहिणी या मासिकात त्यांनी लेखन केलेलं आहे. ते अतिशय हुशार होत्या आणि अतिशय कष्टाळू होत्या आणि अतिशय प्रेमळ होत्या. म्हणजे जे ज्या लोक, म्हणजे जे जे मुलं त्यांच्या सानिध्यात होते, त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये सत्यशोधक समाजामध्ये त्यांच्या त्यांनी सांभाळलं ज्या ज्या मुलांना, ते सगळे मुलं सांगतात की सावित्रीबाई खूप प्रेमळ होत्या. त्यांच्या घरातले त्यांचे भाऊ पण सांगतात की त्या खूप प्रेमळ होत्या. त्यांनी काव्यफुलं हा काव्यसंग्रह हे केलेला आहे, लिहिलेला आहे. सावित्रीबाईंची गाणी जी आहेत ती पण खूप प्रसिद्ध आहेत. ते 1891 त्यांनी लिहिलेलं आहे. सुबोध रत्नाकर जो आहे तो पण त्यांनी एक काव्यसंग्रह लिहिलेला आहे. 52 कशी जे आहे ते पण त्यांनी लिहिलेलं आहे. ज्योतिबांची भाषणं जी आहेत ती त्यांनी लिहून काढली आहेत. 1856 साली हे पुस्तक हे झालेलं आहे, प्रकाशित झालेलं आहे. जी ज्ञानज्योती, क्रांतीज्योती अशी ही सावित्री आहे. सावित्रीबाई फुले आहेत, म्हणजे आपण त्यांचे पुतळे पाहतो, दोघांचे पाहतो. सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले या दोघांचे पण पुतळे आहेत. त्यांचे एकट्याचे पण पुतळे आहेत. तर का पुतळे आहेत? तर आपल्याला जाणीव करून देण्यासाठी की यांच्यामुळं तुम्ही शिक्षण घेतलं आहे आणि त्यांच्याबद्दल आपल्याला कृतज्ञ राहायचं आहे. तर या अशा क्रांतीज्योतीला आज आपण नमस्कार करूया. धन्यवाद. तुम्हाला माझा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि तुमचे मित्र, मैत्रिणी, परिचित सगळ्यांना फॉरवर्ड करा. आणि अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.